मध्ये सध्याच्या हंगामामध्ये आहे? सलामीचे दोन फलंदाज आपण पाहू शकतो, स्ट्रायकर एंडवरती असेल नितीन, नॉन स्ट्रायकर एंडवरती गणेश, पंचांचा हिरवा कंदील जो मात्र येत असताना लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम, शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट। पहिले चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला फक्त आणि फक्त अलॉंग द बीच, चेंडूला स्टीअर करायचा प्रयत्न, सिंगल धाव जी मात्र इनफील्ड मध्ये एकवटली गेली आणि सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे जात असताना वन रन ऑन द स्कोरबोर्ड, एक धाव, धाव फलकावरती पाहायला मिळेल, स्ट्रायकर एंडवरती असेल जो मात्र गणेश। अगदी गणेशांचा विचार केला ना तर अगदी जेंटलमॅन मी तर म्हणेल, कारण अनेक वेळा मी पाहिलंय बॅटची कट लागल्यावरती पंचांना देखील कळत नाही आणि त्यावेळेला त्याच्या माध्यमातून स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळाली। इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित असेल, एक धाव जी मात्र धावफलकावरती, पहिले चेंडूवरती अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, पडला त्यावरती थोडीशी उसळी घेतली, अलॉंग द विचेंडूला स्टीअर करायचा प्रयत्न इनफील्ड मध्ये, एक धाव विकपटली गेली, त्यानंतर मात्र पंचांकडे लाऊड अपील दुसऱ्या चेंडूवरती झाली होती आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते। धावसंख्या धावफलकावरती एक आपल्याला पाहायला मिळेल, गोलंदाज होतोय तयार, यावेळेला बॅट स्विंग मोठी होती, मोठा फटका मारायचा प्रयत्न जो मात्र केला गेला होता, 170 to 180 डिग्री मध्ये बॅट स्विंग झाली होती, बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही, चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय, एक धाव धाव फलकावरती। गोलंदाज होतोय तयार, यावेळेला यू मिस, आय डेफिनेटली इट, एसटीचे दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय, झटका क्रमांक लागत असताना पहिला गणेशला परताय लागतोय टुवर्ड्स द पवेलियन डीजे। पहिली चिठी असेल तिला बाय असेल, कांबा संघाची चिठी जी निघेल तो सामना दुसरा खेळवला जाईल याची नोंद करून घ्यायची आहे। मोहिली संघाला बाय, पहिला असेल विजय संघ विपक्ष कुंदे, अशी पहिली मॅच असेल आणि वाहुली आणि कांबा असा दुसरा सामना असेल। मोहिली संघाला बाय मिळाली आहे याची नोंद करून घ्या, पुढील फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील याची नोंद करून घ्यायची आहे। इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अवे मध्ये होता, हाताचा पिसारा जो मात्र फुलवला होता आणि त्यामध्ये समावून घेतलं, चेंडूला होतोय विकेटचं पतन। नवीन फलंदाज जी मात्र आपण पाहू शकतो राजू येत असताना, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी जी मात्र जनार्दन उर्फ जॉर्डन याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, सातत्याने त्याच्या माध्यमातून हा संघ ओळखला जातो आणि आज त्याने दाखवलंय की का मला माझ्या नावानी
आणि माझ्या संघाला माझ्या नावाने ओळखलं जातं त्या गोष्टीला नक्कीच त्यांनी अनुषंगून त्या प्रकारची गोलंदाजी केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली, जी मात्र दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन धावा गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. जो मात्र विनायक स्ट्रायकर एंड वरती असतील, जे मात्र नितीन यांचा विचार केला तर एक चेंडू मध्ये एक धाव जी मात्र त्यांनी बनवली 100 स्ट्राइक रेटनी. नॉन स्ट्राइकर एंड वरती राजू आहेत, त्यांनी एक देखील चेंडू फेस केला नाहीये. इथे फुल्लर यांचा चेंडू होता, खरं तर लो फुल टच चेंडू होता, अलंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न झाला. एक धाव एकवटली गेली, स्ट्राईक चेंज झाली, स्ट्रायकर एंड वरती आले जे मात्र राजू नॉन स्ट्राइकर एंड वरती गेले. नितीन गोलंदाजी ट्रॅक वरती, विनायक आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू लो फुल टच चेंडू होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न देखील केला होता. फक्त आणि फक्त सन्मान जो मात्र दिला, आपण म्हणतो ना क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन, आणि त्या प्रकारे तुम्हाला सन्मान देणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, मग तो खेळाडू असो किंबहुना चेंडू असो. चांगला चेंडू असेल तर त्याला मध्ये नक्की चेंडूला सन्मान द्या, आणि खराब चेंडू असेल तर मोठमोठी फटकेबाजी करा. मागचा चेंडूचा जर विचार केला तर चांगला चेंडू होता, सन्मान दिला अलॉंग द 20 चेंडूला स्टिअर केलं, आणि एकदा विकवटली तीन धाव धावफलकावरती असतील. दुसरे षटक मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅकवर विनायक, ते मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल एकवटली गेली. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे जात असताना चार धावा धावफलकावरती, 4 रन ऑन द स्कोरबोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम विनायक. गोलंदाज होतोय पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. नटराज मुद्रेमध्ये आले होते, नटराज शॉट खेळायचा प्रयत्न केला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न, परंतु पहिले चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर मात्र बॅट ती फिरली आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिलं. डॉट चेंडूची समाप्ती, चार धावा धावफलकावरती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी उतने या टीमच्या माध्यमातून, पहिले जॉर्डन आणि त्यानंतर आता विनायक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पंचांनी इथं वाईट चेंडू घोषित केलाय, 1 for the over, जे मात्र पंच दंडित करत असताना आणि सांगत असताना यानंतर मात्र बाउन्स चेंडू आला तर नक्कीच नो चेंडू असू शकतो. 5 धावा धावफलकावरती असतील, 5 रन ऑन द स्कोरबोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपण पाहू शकतो. इथे दांडी दांडी आणि दांडी गुलूत असताना आपण पाहतोय होतोय तिसऱ्या विकेटचं पतन. नक्की सुवर्ण संधी जी मात्र आबा कारंडे यांच्यासाठी, ज्या वेळेला चौकार जाईल, षटकार जाईल किंवा विकेट पडेल ना, संगीत ऐकायला मिळेल, त्यावरती जर डान्स केला तर 500 रुपये प्रत्येक डान्स साठी मिळतील आबा कारंडे यांना. कृष्णा मस्कर यांच्या माध्यमातून नक्कीच आज आम्हाला डान्स पाहायला मिळेल आबा कारंडे यांच्या माध्यमातून. इथे फलंदाज बीट झाला, एसटी रक्षक बीट झाला, क्षेत्ररक्षक बीट झाला, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या धावफलकावरती 9 घरमध्ये आपण पाहू शकतो, 9 रन ऑन द स्कोरबोर्ड. इथे अवे फ्रॉम द बॉडी जे मात्र चेंडूची पिचिंग झाली, पण सांगत असताना इट्स वाईट बॉल. वाईटच्या अतिरिक्त धावसंघाच्या अकाउंटमध्ये ॲड होईल. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिटमध्ये आपण पाहू शकतो.
विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक जो मात्र धावफलकावरती पाहायला मिळतो. 10 रन ऑन द स्कोरबोर्ड, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, स्टील 1 टू गो ऑफ दिस ओव्हर. एक चेंडू शिल्लक पाहायला मिळतो. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता आणि चेंडू सरळ निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. ए बाय नक्कीच नो प्लस चार टोटल पंजा उपणत असताना आपण पाहतोय. नो प्लस चार टोटल पंजा ओपन होत असताना पाहतोय. संजीवनीचं काम करतील गोडसे संघासाठी. स्ट्रायकर एंडवरती उदय पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम फटका. आपण पाहू शकतो चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत सिंगल एकवटली गेली आणि सिंगलच्या समोर तर नक्कीच दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र असेल तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16. सुवर्ण संधी असेल आबा कारंडे यांच्यासाठी. चौकार षटकाराने विकेट वरती नसले तर ज्यावेळेस धून वाचेल त्यावेळेस मात्र डान्सिंग पंच बनले. तर कृष्णा मस्कर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज, चेतन पाल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज, विकास पवार यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये अर्थात 1500 रुपयाचं कॅश प्राइज. जितक्या वेळ नसतील तितक्या वेळ गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. अर्पित येत असताना लेफ्ट हँडेड बॉलर आहे ते तर्रार. त्यासोबतच व्हेरिएशन देखील अर्पितच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 16 गरमध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती उदय पाहतोय. उदयच्या माध्यमातून 2 चौकार आले, 1 सिंगल आली. 3 चेंडूंमध्ये 300 स्ट्राईक रेटनी 9 धावा बनवल्यात. तर नॉन स्ट्राइकर एंडवरती आपण पाहतोय राजू, त्यांनी 1 चेंडू फेस केला, 1 धाव बनवली. इथे फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थँक यू व्हेरी मच डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकावरती 22 22 धावफलकावरती पाहायला मिळतील. उदयच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची बॅटिंग पाहायला मिळते. 1 षटकार 2 चौकारांच्या मध्यतीने वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये नक्कीच 375 स्ट्राईक रेटनी 15 धावा बनवल्यात. इथे अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओ द लाईन क्लिअर करेल रोप. चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक यू व्हेरी मच डीजे मास्टर. अप्रतिम दर्जाची बॅटिंग जी मात्र उदय यांच्या माध्यमातून पाहू शकतो. वैयक्तिक 19 धावसंख्येवरती खेळत असताना 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 380 स्ट्राईक रेटनी खेळतोय. जो मात्र उदय म्हणतात ना की जब आय ती बारी मेरी तब आधा किल्ला डेरता, कापरे ते दुश्मन तब भी क्योंकि मैदान के अंदर. उदय नाम का जिंदा शेर तर त्याप्रमाणे त्याच्या माध्यमातून एकेरी किल्ला जो मात्र एकेरी झुंज लढत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये उदयच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर अर्पित षटकार, त्यानंतर चौकार आलाय. इथे कम बॅक होत असताना पाहतोय. चेंडू पडला त्यानंतर थोडस वळण घेताना पाहायला मिळाला. पहिले बॅट फिरली त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला. सरळ यष्टीरक्षक चॉर्डनच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची समाप्ती होईल. प्रत्येक डॉट चेंडू इथून वर्चस्व गाजवण्यात मदत करेल उतने संघाला. गोलंदाज होतोय तयार.
इथे फुलालेंचा चेंडू होता, कॅच संधी होती, आता जर पिसारा फुलवला त्यामध्ये टिपली जाते जेल, समाप्त होतोय उदयचा खेळ, विकेटचा पतन। विनंती असेल टीम मीटिंग घ्यायची नाही जॉर्डन, टीम मीटिंग घेऊ नका जॉर्डन, विनंती असेल। फलंदाजाचं नाव सांगायचं मित्रांनो, धावसंख्या धावफलकावरती 29 पाहायला मिळेल। फलंदाजाचं नाव सांगायचं कारण 12th मॅनलाच माहित नाहीये फलंदाजाचं नाव। आकाश आपल्याला पाहायला मिळेल, सो मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवरती, पहिल्या चेंडूवरती तिहेरी धाव एकवटली, शेवटचं चेंडू होता नॉन स्ट्रायकर एंडवरती गेला म्हणून या षटकामध्ये स्ट्रायकर एंडवरती असेल। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आपल्या स्पेलमधील पहिलं सांगी कोट्यातील चौथं हाणामारीचं देतो वरचं स्लॉग ओव्हरचं षट घेऊन तयार होतोय जो मात्र गणेश। इथे अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, खांद्याचा वापर झाला होता आणि नक्कीच आकाशाला परतायला लागतोय ट्युअरचा पवेलियन, झटका क्रमांक लागतोय जो मात्र पाचवा, होतोय विकेटचं पतन। थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर। धावसंख्या धावफलकावरती जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल 29 धावत, चौथे षटक मार्गस्थ एक चेंडू जो मात्र चौथ्या षटकातील आतापर्यंत कंप्लीट झालाय। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पडला, त्यानंतर उसळी घेतली, खांद्याचा वापर जो मात्र झाला होता, फलंदाजाने एक्सपेक्ट केला चेंडू पडल्यावरती बाउन्स होईल परंतु खाली राहील, ब्रेस्ट ऑफ हाईट पर्यंत आला पडल्यावरती, इथे सबमरीन डिलिव्हरी। एक चेंडू जो मात्र उसळी घेतोय, दुसरा चेंडू तो मात्र सबमराईज होतोय परंतु इष्टीरक्षक करत असताना आपण पाहतोय चार्टच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची कामगिरी पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावरती असेल जी मस्त 329 आपल्याला पाहायला मिळेल, 29 धावा धावफलकावरती असेल आणि इथे मात्र सिंगल एकवटली गेली 30 धावा धावफलकावरती। यावरचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली आणि या चेंडूवरती एक धाव आली, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव येते, त्यामुळे आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती 30 असेल। देत ओव्हरमध्ये देत गोलंदाजी प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला आतापर्यंत तरी तीन चेंडूंमध्ये पाहायला मिळतोय जो मात्र गणेश यांच्या माध्यमातून। इथे रिव्हर्स अटेम्प्ट होता, कॅच संधी होती,
येस कॅच जी मात्र पकडली जात आहे आणि होतोय विकेटचं पतन. सहावा विकेट झटका क्रमांक लागतोय सहावा. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो आकाश ज्युनियर येत असताना इथे फुललेंचा चेंडू होता लॉंग दावी बॉल बॅक चेंडूला स्टीअर केला चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव एकवटली दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाही सिंगलच्या मदतीने थेंबी थेंबी तसाच त्याप्रमाणे आपण पाहू शकतो 31 धावा धाव फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्या मध्ये एक चेंडू. सो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो या ओव्हर मधला या इनिंग्स मधला. स्टील 1 टू गो ऑफ दिस ओव्हर ऑफ दिस इनिंग. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते जी मात्र गणेशच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन त्यानंतर डॉट त्यानंतर सिंगल पुन्हा एकदा विकेट त्यानंतर एक धाव. इथे पुन्हा एकदा बॉल बॅक चेंडूला स्टीअर केलं कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला तोपर्यंत दोन धावा कंप्लीट. दोन धावांच्या मदतीने संघाचा काउंट पुढे जात असताना आणि चार षटकांचं वाजवी खेळ समाप्त झालं. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8.25 सरासरीने ते 30 आता 8.50 सरासरीने येणारे चेंडू 24 जिंकण्यासाठी गरज जे मात्र 34 धावेंची. थँक्यू व्हेरी मच गावदेवी क्रिकेट संघ उतने या संघाला 34 धावांचं लक्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
कावदेवी क्रिकेट संघ उठणे संघाला 34 धावांचं लक्ष, 24 चेंडू। मॅचला होतीये सुरुवात, इथे टाकलेला हा बॉल पाला मिळतोय, चेंडू सरळ निघून जातोय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। पहिल्या चेंडूवरती फलंदाज जॉर्डनच्या बॅट मधून हा तडाखा चौकार। चार धावांसाठी हा बेहतरीन फटका आपल्याला पाहायला मिळाला। थर्ड मॅनच्या दिशेला फिल्डर नव्हता, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर होता आणि गली रिजन मध्ये फिल्डर होता, अगदी त्यांच्यामधून गॅप शोधून काढला आणि चेंडूला सीमारेषा पलीकडे टाकलं, जिथे चार धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या। टीमचा अकाउंट जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचलाय चारही आकड्यावरती। गोलंदाज होतोय व द विकेट, आवळीचा चेंडू लाईन बाबी लागेल। पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल चौकारानंतर आलेला हा व्हाईट बॉल नक्कीच आपण पाहू शकतो। एक धाव ऍड करेल टीमचा अकाउंट, जाऊन पोचेल पाचही आकड्यावरती। कुठचाही विपक्ष उठणे अर्थात आई गावदेवी क्रिकेट संघ उठणे आणि त्यांचे विपक्ष एकता स्पोर्ट्स कुठचंही अशी मॅच मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेसचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो, इन टू दिस स्लॉट अँड गोईंग आउट ऑफ दी प्लॉट, लॉंग ऑन ला क्लिअर करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। चेंडूवरती चार आला, त्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर इन टू दिस स्लॉट आणि लॉंग ऑनला क्लिअर केलं षटकारासाठी षटकार। फलंदाज जॉर्डन आता मात्र रेड डॉट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्याने फेस केले दोन चेंडू, एक चौकार एक षटकाराच्या मदतीने, तो वैयक्तिक खेळतोय दहाही आकड्यावरती आणि टीमचा अकाउंट आपल्याला पाहायला मिळतोय 11 ऑन द बोर्ड, 11 धावा ज्या मात्र धावा फलकावरती, डिफेंड करायचे 34 धावा 24 चेंडूंमध्ये, ज्या मात्र एकटा स्पोर्ट्स गोटचाही संघाला मात्र दोन चेंडूंवरती 11 धावा ज्या मात्र खर्च केल्यात गोलंदाज उदयने। यावेळेचा चेंडू बॅट अँड बॉलमध्ये संपर्क चांगला होत नाही, अशा वेळी डॉट बॉलची होती समाप्ती। धावसंख्या धावपलकावरती या डॉट बॉलच्या मदतीने स्थिर आणि स्थगित नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। आता मात्र टाकलेला हा डॉट बॉल संजीवनी प्रदान करेल एकता स्पोर्ट्स गुटसही संघासाठी, अशाच प्रकारची डॉट बॉल हाताळणं गरजेचं आहे ते मात्र उदयला, उदयच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारची कामगिरी या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केली जाते। इथे फटका चांगला ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे। या इनिंगचा दुसरा ब्लास्ट फलंदाज जॉर्डनच्या बॅटमधून, चार धावांसाठी चौका। टीमचा अकाउंट जो मात्र पुढे सरकेल जाऊन पोचेल 15 आकड्यावरती। गोलंदाज उदय आणि उदयवरती चढवलाय हल्ला, बोलतोय फलंदाज जॉर्डनचा बल्ला, चार चेंडूंवरती 15 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि तोच खेळाडू स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय। यावेळेचा चेंडू फटका चांगला आहे, इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्सट्रावर बाउंड्री लाईनच्या पलीकडे। सेकंड इनर हो, दुसरा खणखणीत प्रहार सलगचा, दुसरा चौका। अकाउंट पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 19 ऑन द बोर्ड 19। आवळीचा चेंडू लाईन बाबी लागेल, पंच इथे सांगत असताना डॉट बॉलची होती समाप्ती। अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये समाप्त, 18 चेंडू 15 धावांची गरज विजयासाठी। जय गावदेवी क्रिकेट संघ उठणे संघाला डीजे। आपण रिपोर्टिंग करायचंय, संपूर्ण संघ खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय। पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल टी आई कुंदे आणि त्यांचे विपक्ष विजयी संघ, दुसरा सामना वाहुली त्यांचे विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ कांबा, जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल। हे दोन्ही सामने 3 षटकांचे असतील याची नोंद करून घ्यायची आहे। पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या धावपलकावरती 19 ऑन द बोर्ड बनवायचे 34 धावा 18 चेंडू 15 धावांची गरज मैदानामध्ये। जय गावदेवी क्रिकेट संघ उठणे संघाला
या पहिल्या फेरीमध्ये विजय होण्यासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आकाश ज्युनियर या दर्शन पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये. आवळीचा चेंडू व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. टीमचा अकाउंट पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 20 ऑन द बोर्ड 20 धावा धाव फलकावरती. दुपारचा 17 आणि दुपारच्या 17 मध्ये जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मी प्रसन्न चव्हाण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष असं स्वागत करतो. इथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क चांगला नाही आहे. फॉलो थ्रूमध्ये चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि टीमला लागलेला झटका क्रमांक पहिला फलंदाज देवेश शिकेळी संपुष्टात. देवेश बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर करेल लिनेट नंबर 3 गणेश बाकरे. स्ट्रायकर एंड वरती जनार्दन जाधव उर्फ जॉर्डन आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दर्शन. मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जयगाव देवी क्रिकेट संघ उतने त्यांच्या विपक्ष एकता स्पोर्ट्स घोटसई अशी मॅच मैदानामध्ये. टॉटबॉलची होती समाप्ती. पहिला चेंडू व्हाईट त्यानंतर विकेटचं पतन झालं. हा असेल निर्धाव चेंडू हा असेल टॉटबॉल. टॉटबॉलची होती समाप्ती. दोन चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि दोन चेंडूंवरती एक गडी बाद केलाय. अवंतरची एक धाव खर्च केली. इथे फटका आपल्याला चांगला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहू शकतो. पुष्कर ओव्हर कुष्ठ हो बॉलरला फोर्स केलं की तुम्ही चेंडूच्या जवळ या आणि तोपर्यंत कंप्लीट केली. सिंगल टीमचा अकाउंट एका धावेने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. या एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये चेस करत असताना 34 बनवल्या जयगाव देवी क्रिकेट संघ उतने संघाने. 21 धावा 15 चेंडू 13 धावा असं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या गडीला आणि विद्यमान अवस्थेला आपण पाहू शकतो. यावेळेचा चेंडू आपण पाहू शकतो स्लोवर वन फिंगर रोल केले होते चेंडूवरती. मात्र इथे आपण पाहू शकतो आउटसाईड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल क्लिअरली एकदा बॅड होईल आणि टीमचा अकाउंट या अवांतरच्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचेल. 1 विकेट डाऊन 22 22 धावा धाव फुलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडू 12 धावा असं समीकरण. फटका चांगला क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर चेंडू होता त्याला हाफ आर्म पुल केला. डीपमध्ये स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर होते. जोपर्यंत मिड विकेटमध्ये आले तोपर्यंत घेतलेली सिंगल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज गणेश बाकरे पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडवरती जनार्दन जाधव उर्फ जॉर्डन पाहायला मिळतील जो वैयक्तिक 6 चेंडू 18 वरती खेळतोय. ज्याच्या बॅटमधून 1 षटकार 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 300 स्ट्राईक रेटने फलंदाज मैदानामध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. दर्शन पाहायला मिळेल इथे. आवळेचा चेंडू स्लोवर वन होता ट्रॅप रचला होता सापळा आणि त्या सापळ्यामध्ये रचला गेलाय जो मात्र आपण पाहू शकतो फलंदाज गणेश बाकरे. गणेश बाकरेची खेळी संपुष्टात. गणेश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू व्हेरी मच. आत्तापर्यंत चेंडू झालेत 5. 5 चेंडूंवरती 2 गडी बाद केले 4 धावा खर्च केल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर करेल. नाव आहे त्याचं हितेश. हितेश स्ट्रायकर एंडवरती. जॉर्डन आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकर एंडवरती. यावेळेचा चेंडू कट करायचा प्रयत्न आउटसाईड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल क्लिअरली एकदा बॅड होईल. टीमचा अकाउंट जाऊन पोहोचेल तो मात्र या एका धाबेच्या मदतीने 24 ऑन द बोर्ड 24 धावा धाव फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ह्या
यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे षटक क्रमांक दुसरा मैदानामध्ये समाप्त. धावसंख्या धावफलकावरती चेस करत असताना 34 बनवल्यात 24 जावा. आता मात्र समीकरण 12 चेंडू 10 धावेंची गरज. जय गावदेवी क्रिकेट संघ उठणे संघाला विजयासाठी डीजे. वेरी मच. दोन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 24 पाहायला मिळतीय. आता मात्र वरबगाव एंड कडून आपल्याला पाहायला मिळेल हा तिसरं षटक. प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. करण पाहूया करण कशा प्रकारची कामगिरी करतो. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल जनार्दन जाधव उर्फ जॉर्डन. 7 चेंडू 19 त्याच्या बॅट मधून आल्या. ऑन स्ट्रायकर एंड वरती हितेश पाला मिळतो गोलंदाजी ट्रॅक वर. करण यावेळेसचा चेंडू आडव्या पट्ट्याने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर होते इन साइड द सर्कल कॅचिंग पोझिशन वरती. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल पाहायला मिळते. टीमचा अकाउंट पुढे सर्केल जाऊन पोहोचेल. 25 रन ऑन द बोर्ड 11 चेंडू 9 धाव्यांची गरज. मैदानामध्ये विजयासाठी आपण पाहू शकतो ते मात्र जय गावदेवी क्रिकेट संघ उठणे संघाला. यावेळेसचा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर होते जे मात्र उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. सिंगल डबलने माहिती आहे की आपण सामन्याला जिंकू शकतो. त्यावेळी नक्कीच खूप चांगल्या दर्जाची कामगिरी मैदानामध्ये फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. मोठे फटके अटेम्प्ट करत नाहीयेत. छोटे फटके आणि छोटे फटके मी तर म्हणेल सिंगल डबल काढून इथे मॅच पुढे सरकवून विजयाच्या दिशेला प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जय गावदेवी क्रिकेट संघ उठणे संघ. यावेळेसचा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑनला क्लिअर कलर हा असेल दमदार स्ट्रोक. खणखणीत प्रहार जनार्दन जाधव ब्रँडेड षटकार. नऊ चेंडू आणि दोन धाव्यांची गरज मैदानामध्ये विजयासाठी. यावेळेचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मॅच झाली आहे फिनिश. चौकार आलाय आणि टीमचा अकाउंट आपण पाहू शकतो जो मात्र विजयने ओपन झालाय. जय गावदेवी क्रिकेट संघ हा संघ विजय प्रस्थापित करतोय. हार्ड लक टीम एकता स्पोर्ट्स गुड्सही. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. दोन्ही संघांना विनंती असेल शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय आणि त्यानंतर जो मात्र ग्राउंडचा ताबा सोडायचंय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने अप्रतिम कामगिरी